हाय फ्रेंड्स, आज अपन करणार आहोत साबुदाना वडा। त्यासाठी अपन घेतलेला आहे भिजवलेला साबुदाना, शेंगदाण्याचा कूट, बटाटा, मीठ, हिरवी मिरची आणि जिरे। हे सर्व साहित्य अपन एकत्र करून मळून घेणार आहोत। बटाटा आपण कुछ करून घेतोय। साबुदाना जीरी साधारण एक चम्मच, हिरवी मिरची एक चम्मच, मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचा कूट। हा जवळजवळ 2 ते 3 टेबलस्पून आहे। हे सर्व आपण एकत्र करून मळून घेऊयात। हाय व्यूअर्स, जर तुम्हाला असं वाटत असेल की हा गोळा होत नाहीये, तर थोडस पाणी घेऊन हातावरती अगदी थोडस असं शिंपडून हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि पाण्यात थोडा हात डीप करून ह्याचे असे गोळे बनवायचे। आणि ते दुसऱ्या हाताने असे प्रेस करून घेऊन अशा प्रकारे हे वडे बनवून घ्यायचे। वड्याचा आकार साईज आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचा। हे असे बनवून घ्यायचे। वडे बनवून घेतलेत, आता आपण हे तळून घेऊयात। मी तेल गरम करायला ठेवलंय आता आधीच, त्यात मी वडे सोडते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। पाण्याचा थोडा हात लावल्याने वडे थोडे कुरकुरीत होतात,
मी तुम्हाला हे तळून दाखवते। हे आपण मीडियम फ्लेम वरती तळून घेणार आहोत, नाहीतर त्यातून कच्चे राहतात। अशा प्रकारे आपले शाबुदाण्याचे वडे तयार आहेत। अशी झटपट तुम्ही घरी बनवू शकता। पूर्ण तेल निथळून घेऊ।